तरुण मित्रांनो, वचन ऐका अर्धातच आहे. उद्याच्या 21 तारखेला आपण आपला आशीर्वाद रूपी म्हणतात. घड्याळाच्या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून मला आशीर्वाद द्यावा आणि पुन्हा एकदा निवडून द्यावा ही विनंती करण्यासाठी मी आपल्या सर्वांच्या पुढे आज या ठिकाणी उभा आहे. महिलांचा आदर करायला शिकलं पाहिजे. चुकीच्या पद्धतीने महिलांच्या इज्जतीबद्दल बोलणारी माणसं, राजाच्या घरात असलेल्या महिलेला, गरीबाच्या झोपडीत असलेल्या महिलेला सारखी इज्जत दिली आहे. आणि म्हणजे ती इज्जत करणं ही आपली जबाबदारी आहे. बंधू, मग ती कुठल्याही जाती धर्माची असते. आणि माझ्यावरती कुणीतरी नालायक माणसाने आरोप केले, बाकी आता जेवायचे मला एक माणूस कुठून आणून दाखवा या माणसाला जातीवाद करा या ठिकाणी. म्हणून मी सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणार. मी लोकप्रतिनिधी आहे. माझ्या पंढरपुरामध्ये आयन गुढी पाडव्याची हत्या झाल्यानंतर बंधू भगिनी, त्या ठिकाणी मी पहिल्यांदा तातडीने मुंबईला गेलो आणि मुंबईमध्ये तिथं विधानसभेत जाऊन पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे त्या ठिकाणी मुद्दा मांडला आणि सांगितलं माझं पंढरपूर शांत झालं पाहिजे. दुकानं लोकांनी बंद केलेली आहेत आणि तिथल्या व्यापाऱ्याला विक्रीला धरलं जाते. आणि म्हणून अशा पद्धतीनं प्रत्येक माणसाला आणि प्रत्येक घटकाला न्याय द्यायचा प्रयत्न आहे बंधू भगिनी.